बघा मित्रांनो, आज आपण कुर्ली गावामध्ये पोचलेलो आहे. बघा, आपल्याला सचिन भाऊ शिंदे यांनी कॉल केला होता. बघा, त्यांच्या टिबकच्या पाईपामध्ये एक साप जाऊन बसला असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता साप कोणता आहे ते बघूया. त्यांचं असं म्हणणं आहे की धामण जाते साप आहे, तर बघूया आता नक्की धामणच आहे. कारण बघा, या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी नाग आहे म्हणून सांगितलं होतं, निघाली होती धामण. आता यांनी धामण आहे म्हणून सांगितलेलं आहे, बघूया आता काय निघतं आहे. कारण कसं आहे की साप दिसायला एकसारखे असल्यामुळं समजणं थोडंसं अवघड असतं आहे. तर आता बघूया की घराच्या बाजूला असं जास्त अडचण वगैरे असेल तर साप लपवून बसू शकतात, त्यामुळं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. तर आता बघूया कुठं दिसतो आहे आपल्याला साप. अजून दिसलेला नाही. साप दिसल्यानंतर आपण त्याला लगेच पकडून कुठंतरी सुरक्षित स्थळी सोडणार आहे. थोडा आपल्याला साप दिसल्यागत झालो तर या ठिकाणी बहुतेकदा धामणच आहे असं वाटतं आहे आपल्याला. बघूया, खूप चपळ असणार आहे. तिकडे या लागले. हां, कॅमेरा पकडा. तुमच्याकडे या लागल्या धामण. आडवाच पकडा, काय अडचण नाही. पुढे गेली, इकडे गेली. थोडस डिस्टन्स ठेवा त्यामध्ये, जेणेकरून आपल्याला नाही घाबरायसारखा काही विषय नाही. दहा मंदिर विषय असते. आहे दहा मन, दहा मन बघितली मी. हा बघितली, दहा मनच आहे. तिथं होती त्या साईडला कुठं सरली असेल. हा वडा एक तुमच्या साईडला सरली. दामनच आहे की बिळात आहे काय ते. हो का, इकडं आली, इकडं आली, इकडं आली, इकडं आली. हो का, इकडं हो का, इथं शेप पटायचं. येऊ दे, येऊ दे, मागं येऊ दे, थांबा. इथं शेप पटवत आत्ता. ड्रायव्हर का नाही एकदा आपल्याला दिसली की नाही. या तुम्ही, या बघून या, ती जरा काढायचा प्रयत्न करा. ती या बाजूला आलं पाहिजे. इकडे विचार नाही ना पुढे. कारण एवढं दिसायला पाहिजे होती. हो तिकडे पण लक्ष असलं. मला इथं शेपट दिसलेलं इथं. थोडंसं मी पण इकडं काढण्याचा प्रयत्न करतो. तिकडं लक्ष असू द्या. नाही, ह्या साईडलाच असणार. थोडं सरकली काय मग बघा. गडी वगैरे मी सांगितलं होतं, गड्या नेऊन दाखवले. गडी काय काय म्हणजे नाही म्हणते ती. नाही दिसलो. जरा लक्ष पाच मिनिटात जरा साप निघाला. फोन करतो मागा. तिथं असणारून जागा त्यांनी केलेली आहे. हाय हाय. आलं
खूपच मोठा लांबीला आहे बघा, तर बघू शकता की त्याला कशा पद्धतीने पकडलेलं आहे, किंवा हाताला कसा पिळा मारला आहे बघा. कशा पद्धतीने आपण त्याला पकडतो मित्रांनो. ए आमचं घर आहे, वायरी आहेत. कशा पद्धतीने त्याला मामी पिळा वगैरे मारला करतोय तो टिबक टिबक. मान सप्ती करतो, सप्ता करते हा, मान सप्ती करून तो नागे नाही नाही दहा मला करणार नाही जाऊ ते, त्याला धोका वाटला तर जाऊ ना. हा दहामण जाती साप आहे, आणि त्या सापापासून आपल्या धोका काय होत नाही, त्यामुळं काय व्हायचं नसतं लक्षात घ्या. कसं आहे की लोकांना गैरसमज जास्त असल्यामुळे घाबरत असतात आणि घाबरून सरासरी बघा 6 ते 8 फूट आपण वाढणार हा बिनविषयी साप आहे, त्यामुळं घाबरायचं काय कारण नसत. बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणून कुठून येते एवढं अरे दस झाल्या हो दस झाल्या ना दहावी नाही खाम पिऊन दुरुस्त पुष्ट खायला भरपूर आहे. काय खात असेल उंदरच उंदीर उंदीर बिडू नाहीतर ती ही ती काय म्हणते ती सरपडत ती काय पाली सारखे सरड 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 नाही त्याला काय होतच नाही ती पिवळी कशी झाली खात असेल ना तिला पाऊस पडला त्यामुळे नाही गवत हिरवी झाली पूर्ण हिरवा कलर बदलत नाही त्याचा मोठा रंग तसा असतोय बघा 5 रंगामध्ये येते दाम बाहेर पडते ती गरमान ती नाक काय नाग नाक काय बस पहिल्यापेक्षा मोठ आहे दामन आहे दामिन आहे हे अजून एक आहे बघा याच्या जोडीला किती खेळते ती सारखी दामन ठीक आहे का काय पिशवी तुमची काय तो कधी ठिकाय दामन दामन ठिकाण ठिकाण पर गाडी पण नाटक किती आता ही कुठे सोडणार नाही फॉरेस्ट मध्ये आता त्या दिवशी नाटक सोडणार. तर बघा मित्रांनो की थोडा वेळापूर्वी आपण कुर्लीमध्ये दहामण जाती साप पकडला होता बघा, तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. तर तो साप कशा पद्धतीनं निसर्गामध्ये गेला तुम्ही बघितला असेल, अगदी चपळतीनं तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे, तो या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला. तर तो त्या दिशेनं निघून गेलेला आहे.